नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सुधीर काकडे सातारा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक उपचार पद्धत। तर याच्यामध्ये आपल्याला पूर्वीपासून खाण्यात खाऊचं पाणी येतं याचं सेवन करत आलेले आहेत आणि अजून पण करतात। तर अशा पद्धतीनं खाऊचं पान घ्यायचं, तर याचा फायदा हा असा होतो, जर आपल्याला सर्दी खोकला किंवा घसा दुखत असेल, तोंडाचं वास येत असेल, घाण दुर्गंधी होत असेल, किंवा आपल्या दातांच्या हिरड्या जर दुखत असतील, हिरड्या मजबूत होण्यासाठी ह्या खाऊच्या पानाचा उपयोग करायचा। तो कसा करायचा? तर प्रथम याचं जे देट आहे आणि हा साधारण शेंड्याचा भाग, हा कट करायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। त्याच्यानंतर चिमूटभर त्याच्यामध्ये ओवा घ्यायचा आणि ह्याची गुंडाळी करून, ह्या खाऊच्या पाण्याचे घडी करून, हे आपण तोंडामध्ये जर हळूहळू चावत राहिलो आणि त्याची जी लाळ किंवा थुंकी जी आहे ते न थुंकता ते आपण हळूहळू गिळत राहायचं, मग याच्यामुळे जो फायदा होणार आहे तो नक्कीच गुणकारी आणि फायदेशीर आहे। याच्यामुळे काय होणार आहे की आपली जी सर्दी आहे किंवा खोकला जो आहे तो दुसऱ्याच दिवशी बरा होणार, यात काही शंका नाही। आणि आपण जर हे आठवड्यात 2-3 वेळा जर केलं तर आपले जे कफ वगैरे आहे हे सुद्धा निघून जाते, घशाचे पूर्ण जे विकार आहेत ते नाहीसे होतात। तर अशा पद्धतीने आपण हे पानाचं सेवन केलं तर नक्कीच याच्यामुळे सर्दी खोकला दुसऱ्या दिवसापासून गायब होतो। तर हे करून बघा मित्रांनो, नक्कीच फायदा होईल तुम्हाला। हे पान तुम्ही कधीही खाऊ शकता, दिवसभरात कधीही खाऊ शकता, जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाच्या नंतर, रात्री किंवा सकाळी अनुशापोटी खाल्ले तरी काय हरकत नाही, आपल्याला हे फायद्याचे ठरणार आहे। यामुळे नक्कीच आपला दुसऱ्या दिवसापासून सर्दी खोकला, घसा दुखणे, खवखवणे हे बरं होण्यास मदत होईल, तर करून पहा। मित्रांनो, दुसरा एक प्रकार असा आहे की असं एक पान घ्यायचं, साधारण पिवळट रंगाचं पोपटी जे म्हणतो ते डार्क पान घ्यायचं नाही, एकदम गडद हिरवं डार्क पान नाही घ्यायचं, तर असं साधारण पोपटी कलरचं पान, फेंट हिरव्या कलरचं पान घेऊन असंच हा देठ आणि शेंडा कट करून आपल्या गव्हाच्या आकाराचा जो चुना आहे तो चुना ह्याला ह्या मागच्या साईडला लावायचा, संपूर्ण भागाला लावायचा। आणि हे जर आपण आठवड्यातनं 2-3 वेळा जर केलं तर आपल्या जो शरीरात वाताचा जो प्रकार आहे तो नाहीसा होतो। तसंच थकवा जर येत असेल आपल्याला सारखा, आळस येत असेल, काम करायची इच्छा होत नसेल आणि ताकद जर वाढवायची असेल तर नक्कीच ह्या पानाचं सेवन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल। परंतु हे पान खायचं कधी? जर आपल्याला वात हा दोष मूळ असेल तर हे अनुशापोटी हे पान आपण त्याला चुना वगैरे लावून पान सेवन करा, नक्कीच आपल्याला आपला उत्साह ताकद आपल्या अंगात येईल आणि वात दोष जो आहे तो कंप्लीट बरा होईल। ह्या आठवड्यातनं 1-3-4 दिवस करून बघा, नक्कीच तुम्हाला ह्याचा रिझल्ट समजेल आणि नक्कीच फायदा होईल। तसंच तिसरा जो फायदा आहे तो आपलं रक्तवाढ, शरीरातील रक्तवाढ ह्या पानाच्या सेवनामुळे होते। अशा पद्धतीनेच तुम्ही जर
पान आणि चुना हा जर ह्याचं सेवन केलं, फक्त ह्याच्यामध्ये तंबाखू कोणती घालायची नाही किंवा इतर कोणते जे कात वगैरे असेल ते लावायचे नाही, फक्त पान आणि त्याच्यावर साधारण गव्हाच्या आकाराचा एवढा चुना घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाढ होईल, पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होईल, ज्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो ते वाढतील, रक्त शुद्ध होईल. तर हे हा उपचार नक्की करा. फक्त हा उपचार करताना अनुशापोटी करायचा आहे, तर तुम्ही आठवडाभर करा, नक्कीच ह्याचा फायदा तुम्हाला होईल. चौथा फायदा म्हणजे आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारते, पोट एकदम साफ होतं, शौचास साफ होतं आणि पचायला इतकं हे पान उपयोगी आहे की आपण जेवण झाल्यानंतर जरी रात्री एक पान जरी खाल्लं तरी आपली पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता होत नाही, संडास साफ होते. तर हा उपाय आपण नक्कीच करा. तर मित्रांनो, पाचवा प्रकार हा बऱ्याचशा लोकांना केसांची समस्या असते, महिला असो वा पुरुष, की केस गळणे, अकाली पांढरे होणे, पिकणे किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहऱ्यावर मुरमे येणे, तर आणि डाग, काळे वर्तुळ हे नाहीसे करण्यासाठी आपल्याला एक उपाय असा करायचा आहे. केसांसाठी असा उपचार आहे की आपले जर केस लवकर गळत असतील, लवकर पांढरे होत असतील, केसांमध्ये कोंडा जर होत असेल, तर एक खाऊचं पान घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे याचं देठ आणि शेंडा काढायला विसरायचं नाही. शिवाय हे दोन्ही साईडनं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. हे पान मिक्सरमध्ये किंवा पाटावर वंट्यावर वाटून बारीक करायचं. साधारण एक चमचा रस ह्याचा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये लिंबाची पावडर, कडुलिंबाची पावडर किंवा लिंबाचा जो पाला असतो तो मिक्सरमध्ये बारीक करून किंवा पाटावर वंट्यावर खलबत्त्यामध्ये कुटून त्याचा एक चमचा घ्यायचा. आवळा पावडर बाजारात मिळते, तीसुद्धा घेऊ शकता आपण, आणि ती एक चमचा आवळा पावडर, एक चमचा कडुलिंबाचा पावडरचा एक चमचा आणि ह्या पानाचा रसाचा एक चमचा. शिवाय ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं खोबरेल तेल टाकायचं एक चमचा आणि दही असेल किंवा ताक ह्याचा एक चमचा. हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्स करून ते आपण केसांना लावायचं आणि केसांना जास्त करून मुळा, केसांच्या मुळाला थोडंसं मालिश करायचं. 5 ते 10 मिनटं मालिश करून ते चांगलं मुरू द्यायचं आणि एक तासाभरानं जरी तुम्ही धुतले केस तरी काय हरकत नाही. हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करा. बघा तुमच्या ह्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी नाहीशाच होतील, म्हणजे कोंडासुद्धा कंप्लीट बरा होईल, म्हणजे नाहीसाच होईल. शिवाय केस गळती थांबेल. हा उपाय नक्की करून बघा. ज्याचे केस गळत असतील, अकाली पांढरे होत असतील किंवा केसामध्ये कोंडा होत असेल, तर या खाऊच्या पानाचा उपयोग आपण नक्की कराल याची मला खात्री आहे. तसेच मित्रांनो, आपला चेहरा जर अकाली एकदम वयस्क असं दिसत असेल, सुरकुत्या चेहऱ्यावर पडलेल्या असतील किंवा काळे डाग असतील, चेहऱ्यावर तेज नसेल, चमक नसेल, तर हे खाऊचे पान एकदम जालिम उपाय आहे. तर याचा उपयोग कसा करायचा सांगतो मित्रांनो. हे पान जे आहे ते पान नेहमीप्रमाणे शेंडा आणि हे देठ
कट करून दोन्ही बाजूने पाण्यानं स्वच्छ धुवायचं आणि त्याची जी पेस्ट करायची त्याच्यामध्ये गाईचं दूध 1 चमचा, शिवाय आपण जे दिवाळीत उटणं वगैरे लावतो ते उटणं 1 चमचा. तसंच मित्रांनो, गुलाब पाणी हे सुद्धा आपल्या चेहऱ्याला एकदम उत्तम उपाय आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हे आपण आठवड्यातनं 1-3 ते 4 वेळा जरी तुम्ही लावलं चेहऱ्याला, साधारण 15-20 मिनटं लावून ठेवलं तरी ह्याचा नक्कीच फायदा होईल. हे करून पहा मित्रांनो, आपल्याला ह्याचा नक्कीच फायदा होईल. जेणेकरून ह्या खाऊचा पान आणि ह्याच्यामध्ये गाईचं दूध म्हणा 1 चमचा, उटणं 1 चमचा, शिवाय गुलाब पाणी 1 चमचा, हे जर मिश्रण तुम्ही लावलं तर चेहऱ्यावरचे काळे डाग, डोळ्याखालची काळे वर्तुळे किंवा मुरमे, जे हीट म्हणा किंवा पुळ्या असे चेहऱ्यावर जर येत असतील तर त्या नक्कीच या उपायामुळे बऱ्या होतील. खात्री आहे ज्यांना हा त्रास आहे, ज्यांना ही समस्या आहे, ते नक्कीच हा उपाय करून बघतील ही आपल्याकडून आशा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ समाप्त करण्याची वेळ आली आहे. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एक नवीन व्हिडिओ आयुर्वेदिक घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. धन्यवाद.